काय सांगाल आज तुम्ही संपावरती उतरलेले आहात, काय नक्की प्रॉब्लेम आहे? नमस्कार, मी लीना माळी, उपजिल्हा रुग्णालय पनवेल ते आधी परिचारिका या पदावर कार्यरत आहे. मी 1 जानेवारी 2020 पासून या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहे आणि आम्ही सगळे जेवढे कर्मचारी आज संपात आहोत हे सर्व कर्मचारी कोविड काळापासून आणि कोविड काळाच्या आधीपासून आम्ही इथे काम करत आहोत. तर या कोविड काळामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोविड भत्ता मिळालेला नाही आहे. जसं आपल्या PMC ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिलेला आहे, तसंच पुढचं म्हणणं आहे आमचं असं की आम्हाला कोविड काम केलेलं आमचा इतर संस्थांनी वेगवेगळ्या संस्थांनी आमचा कोविड योद्धा म्हणून आमचं आम्हाला सत्कार केला, पुरस्कार दिला. पण नुसत्या पुरस्काराने आणि सत्काराने माणसाचं पोट भरत नाही. पण आमची आता अशी मागणी आहे सरकारकडे की सरकारने कोविड योद्धा म्हणून आम्हाला कमीत कमी आमचा एकतर पेमेंट तरी वाढवावा किंवा आम्हाला शासन दरबारी परमनंट म्हणून सेवेत घ्यावे. काय सांगाल आज तुम्ही संपावर उतरलेले आहात? आम्ही सर्व स्टाफ नर्स आहोत उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे. आज तीन वर्षापासून आम्ही इथे काम करत आहोत. आमच्यासोबत आशा हे वर्कर पण आहेत आणि ECG तंत्रज्ञ ते आपण आमच्यासोबत आज उतरलेले आहेत. 3 वर्षापासून आमचा कधीच पेमेंट वेळेवर झाला नाही. याच्या आधी आमचे कॉन्ट्रॅक्टर होते चांदणे सर म्हणून होते, तर त्यांनी पण आधी कधीच आमचा पेमेंट वेळेवर केला नाही. त्याच्यासाठी आम्ही DD पर्यंत कंप्लेंट करून आमचे कॉन्ट्रॅक्टर चेंज केले की आमच्या इथून पुढे तरी पेमेंट वेळेवर होईल. पण त्याच्यानंतरही जे शशांक घोसाळकर म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आत्तापर्यंत आमचा पेमेंट वेळेवर केलेला नाही आहे. दोन महिन्यांनी देतो असं सांगून आता तीन चार महिने आमचा पगार होत नाही आहे. आणि जरी पेमेंट झाला तरी 1-2 महिन्याचा होतो, परत पुढे 3-4 महिने ते वेळ घेतात पेमेंटसाठी. त्याच्यामुळे आज आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी, आमच्यातले अर्धे कंत्राटी कर्मचारी काही कारणांमुळे माघार घेऊन त्यांनी संपामध्ये येण्यास नकार दिला. परंतु आज आम्ही जेवढे कर्मचारी उतरलेलो आहोत ते आम्ही आमच्या ठाम मतावर उतरलेलो आहोत. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोतच आणि त्याच्यासाठीच आज आम्ही इथे उतरलेलो आहोत. आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमचा पगार वेळेवर येणे आणि आमचं जे करार आहे ते आम्हाला वेळेच्या वेळी जेव्हा रिन्युअल होईल तेव्हा वेळेच्या वेळी आमच्या हातात द्यावे. आणि इथून पुढे आम्ही एक ठरवलेलं आहे की जिथे आमचा करार संपतो त्याच्यानंतर जो आम्हाला ब्रेक भेटतो तिथे आम्ही सर्व कर्मचारी तो ब्रेक घेणार आणि इथून पुढे घेतच राहणार. आणि जर आम्हाला मिळाला ज्या दिवशी आमच्या हातात कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्या दिवशी आम्ही कामावर येणार आहे. आणि त्याचाही आम्हाला काहीच मोबदला मिळालेला नाही आहे. इथून आमचे सर्व 70 ते 75 पेशंट आम्ही एक स्टाफ हँडल करायचो, पण त्याच्यामध्येही आम्हाला सुट्ट्या वगैरे वेळेवर मिळत नव्हत्या. आणि त्याच्यातही पेमेंट आमचा वेळेवर केलेला नाही आहे. आम्ही आमच्या घरांपासून लांब राहायचो, हॉस्टेलवर राहायचो, तिथेही आम्हाला खाण्यापिण्याची काही सोय नव्हती. आम्ही आमच्या खर्चातून सगळं करून पण आमचा पेमेंट कधीच वेळेवर होत नव्हता. आम्हाला टोटल 25,000 पेमेंट आहे, पण त्याच्यातला आमच्या हातामध्ये फक्त 23,042 येतो. तो पण 3 महिने आणि 1 महिन्याचा पगार आमच्या हातामध्ये येतो आणि तो 3 महिन्याचा पगार परत 1 महिन्याचा पगार परत 3 महिने चालवायचा. आणि PF साठी आम्ही भांडत होतो पण PF आम्हाला देण्यात येत नाही आहे. आणि काही कर्मचाऱ्यांना PF ची फॅसिलिटी आहे पण ते पण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून PF जात नाही आहे, फक्त कर्मचाऱ्यांचा PF कट केला जातो. किती जण आहात आता तुम्ही संपावरती? याचा परिणाम काय रुग्णसेवेवर होतोय का? नाही, याचा परिणाम रुग्णावर तसा होतोय जसा आता जेवढे कर्मचारी आहेत त्यांना 12-12 तासाची ड्युटी लावलेली आहे, तशी त्यांनी काही सोय गैरसोय होऊ नये म्हणून तशी व्यवस्था केलेली आहे. तर काय सांगाल आज काही कंत्राटी कामगार याच्या उतरलेले आहेत संपावर? हां, उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी जे की आउटसोर्सिंग केलेले कंत्राटदाराकडनं आमच्याकडे कार्यरत होते
त्यांचा मागील 2 महिन्यापासून पगार न झाल्यामुळे ते संपामध्ये गेलेले आहेत. तरी पण आमच्या रुग्णालयातील जे नियमित कर्मचारी आहेत, सर्व स्टाफ नर्स इतर कर्मचारी, त्यांच्या ड्युटीज लावलेल्या आहेत आणि सर्वत्र आमचे आरोग्यसेवा देणं सगळीकडे चालू आहे. कुठेही काही त्यांच्या कामावर विपरीत परिणाम झालेला नाही. या संपामुळे काही आपल्या रुग्णसेवेवरती काही परिणाम झालेला आहे का? नाही, काही सर्व आरोग्यसेवा चालू आहेत. ICU चालू आहे, इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू आहे, OPD चालू आहेत, वार्डात पण सगळ्या ड्युटीज लावलेल्या आहेत. कुठल्याही काही रुग्णसेवेवर परिणाम झालेला नाही.